खासदार संजय राऊत बोलत आहेत, थेट जाऊया. पाटलांना कोणाला 165 कोटीचा निधी त्याच्यावर चर्चा करा, मग शांतपणे बसून उद्धव ठाकरेंची मुलाखत वाचा आणि ऐका, असं त्यांना माझं आवाहन आहे. असं आहे की पक्षप्रमुखांची मुलाखत आहे, ते गौप्यस्फोट मी आधीच कसे काय करू, ज्यावरती विरोधकांनी झस्का घेतलेला आहे आणि विरोधकांना आतापासूनच सुरसुरी आली आहे टीका करण्याची, म्हणजे काहीतरी असावं त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या सांगण्यात. तरी टार्गेट भाजप असणार की शिंदे गट असणार? मुलाखत उद्या प्रसिद्ध होईल ना, 26 आणि 27 तारखेला दोन भागात त्यांची मुलाखत प्रसिद्ध होईल आणि त्याची आज कालपासून जाहिराती सुरू आहेत. पण मला वाटतं देशामध्ये ते पहिले असे नेते आहेत बाळासाहेब ठाकरेंनंतर की ज्यांच्या मुलाखतीची चर्चा मुलाखत येण्याआधीच सुरू होते, हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेंना संपवलं, शिवसेनेला संपवली, हे जे सांगतात त्यांच्याच पोटात सगळ्यात जास्त गोळा होतो उद्धव ठाकरे जेव्हा बोलू लागतात, सांगू लागतात तेव्हा. देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्यापेक्षाही विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याच्यावरती आमचा विश्वास आहे. देवेंद्रजी फडणवीस हे काय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाहीत किंवा विधानसभेचे अध्यक्ष नाहीत. आम्ही जेव्हा सांगतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत तेव्हा आमचं बोर्ड जे आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत अपात्रतेसंदर्भात, त्याचं पालन जर विधानसभा अध्यक्षांनी तंतोतंत केलं तर देवेंद्र फडणवीस जे म्हणतात त्या बोलण्याला काही अर्थ आणि तथ्य अजिबात नाही. आणि हे देवेंद्रजींना पक्क माहिती आहे. पण शेवटी देखल्या देवा दंडवत ही एक मराठीमध्ये म्हण आहे, पण सूर्य मावळणार आहे. मला असं वाटतं की निर्णय घ्यावाच लागेल, 3 महिने पूर्ण होत आहेत. त्यांनी काहीही निर्णय घेतला तरी तो शिंद्यांच्या किंवा त्या सरकारच्या विरोधातच जाणार, कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यांचं खंडपीठ यांनी 3 महिन्यापूर्वी जे निर्देश दिलेले आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे ते बदलता येणार नाही. त्यांनी खरं म्हणजे 2014 आधी मोदी आणि त्यांच्या टीमने मनमोहन सिंग यांच्यावर मौनी बाबा म्हणून टीका करायला सुरुवात केली. मनमोहन सिंग मौनी बाबा आहे, मौन व्रत में है. लेकिन देश में इतना कुछ हो रहा है और आज प्रधानमंत्री हमारे, आमचे प्रधानमंत्री हे सुद्धा मौनी बाबाचंच रूप धारण करून बसलेले आहेत. मनमोहन सिंगाच्या भूमिकेत ते गेले आहेत. आमची भूमिका अशी आहे की गृहमंत्री चर्चेला उत्तर देतील, काल त्याने सांगितलं की मी उत्तर देतो, ठीक आहे तुम्ही उत्तर द्या, पण देशाचा एक इतका मोठा भाग जळतो आहे, एक राज्य जळतं आहे, एक राज्य हातातून जाताना दिसतं आहे, अशा वेळेला तुम्ही काश्मीरवर बोलता मग मणिपूरवरती का बोलत नाही? काश्मीरच्या बोलण्यात राजकारण असतं, हिंदू मुसलमान, मग मणिपूरचं अशा प्रकारे हा हिंसाचार, हत्या, महिलांची नग्न धिंड हे तुम्हाला वेदना देत नाही का? काल अण्णा हजारे यांनी सांगितलं की मणिपूरमध्ये ज्यांनी गुन्हे केले त्यांना फासावर लटकावं, ही देशाची मागणी आहे. खरं म्हणजे अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना सांगायला पाहिजे खडसावून हे काय चाललं आहे म्हणून. अण्णाने जावं मणिपूरला, आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत. होय, आमचे आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत. आप बताइए सर, अमित ठाकरेंचा दौरा गेल्यावरची तोडफोड झाली होती टोल नाक्यावर, त्यानंतर भाजप त्यांना असं म्हणतंय आता
की बांधायला शिका, बांधायचं बांधायला बघा. मी त्या व्यक्तिगत वादामध्ये आम्ही पडत नाही. कधी जो व्हिडिओ ट्विट केलाय त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य असं घेतलंय की भाजप सरकार हे सहन करणार नाही, सरकार महायुतीचं आहे की भाजपचं आहे, असा प्रश्न पडायला लागला. तरी मी त्याच्यावर बोलणार का, मला प्रत्यक्ष घटनेविषयी माहिती नाही दिली. खासदार संजय